देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी ऐन तारुण्यात ब्रिटिशांच्या गोळ्या खाऊन बचावलेल्या स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन बंद करून अवहेलना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वातंत्र्य सैनिकाची 7 वर्षापासून पेन्शन बंद का झाली याचं समाधानकारक उत्तरही राज्य सरकार व प्रशासन देऊ शकलेलं नाही. मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळे येथील मारोतराव रघुजी इंगळे यांनी तारुण्यात स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. गोवा मुक्ती संग्रामात उतरून इंग्रजांशी 2 हात केले होते. त्यावेळी झालेल्या गोळीबारात मारोतरावांच्या पायाला गोळी लागली, त्यांना जेलमध्ये बंद करण्यात आलं. स्वातंत्र्य संग्राम सैनिक गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गोळी लागून माझी पेन्शन गव्हर्नमेंटने सुरू केली होती. सगळ्यांचंच पेन्शन सुरू केला होता, परंतु सगळ्यांचं चालू आहे. माझी पेन्शन 2012 पासून 2012 पर्यंत मला मिळाली आहे. 2013 पासून मला अजिबात पेन्शन मिळालं नाही. मी सगळ्यांच्या भेटीसाठी घेतल्या, पत्रव्यवहार प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे म्हटलं तिथेच केला. आणि मी आता निराश झालो आहे. अशा अवस्थेमध्ये माझी पेन्शन सरकारने सुरू करावी हीच माझी विनंती. मारुतराव सध्या 87 वर्षांचे आहेत. त्यांना केंद्र शासनाची 26,000 व राज्य शासनाची 10,000 रुपये पेन्शन मिळते. परंतु राज्य शासनाची पेन्शन 2013 पासून मिळणं बंद झाल्याने त्याचा पाठपुरावा केला असता अद्यापही समाधानकारक उत्तर शासन किंवा प्रशासनाकडून मिळालं नसल्याने त्यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना खंत व्यक्त केली आहे. सुरेंद्र बिसने, विदर्भ न्यूज, अमरावती.